नमस्कार, मी सुधाकर अशोक तळवडेकर. मुक्त व्यासपीठ आणि ब्रोनॅटो आयोजित काव्य स्पर्धा, ज्याची माहिती मला व्हॉट्सॲपद्वारे मिळाली आणि त्यावरील माझ्या चाळीतील जीवन या कवितेस आपण 1234 लाईक्स देऊन दुसरा क्रमांक मिळवून दिलात, याबद्दल आपले आभार. सध्याच्या शहरीकरणात लोप पावत चाललेल्या चाळ संस्कृतीची पुढील पिढीला एक आठवण म्हणून माझी ही कविता चाळीतील जीवन. सूर्य उगवताच गावाकडे कोंबडा बांग देतो आणि शहरातील या चाळीत घड्याळाचा गजर जागाणतो. काही मंडळींच्या विचारांना फुटू लागतात फाटे आणि मुलांच्या पाठीत बसतात त्यांना उठवण्यासाठी थपाटे. उठल्यानंतर प्रत्येकजण घेतो हातात डबा आणि शौचालयासमोर देखील असते गर्दी तोबा. त्याच गर्दीत बरं का, त्याच गर्दीत काही माणसं आखतात दिवसभरातील योजना, तर काही माणसं करतात लवकर उरका अशा गर्जना. प्रत्येकाच्या तोंडात असते कडुलिंबाची काडी आणि घण 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 घंटा वाजवत येते कचऱ्याची गाडी. नळावर जाऊन बायका पाणी भरून आणतात आणि सर्वांच्या चहा नाश्ता जेवणाची सोय त्या स्टोववरती करतात. आंघोळ नाश्ता करून मुले व माणसे होतात जाण्यासाठी सज्ज. ते निघून गेल्यावर चाळीत उरते ते फक्त महिला राज्य. दुपारचं जेवण आटपून बायका जमतात एकत्र आणि निरनिराळ्या विषयांवर सुरू होते एक चर्चासत्र. तुला माहिती आहे, या प्रश्नाने प्रत्येक विषयाला सुरुवात होते आणि बोलण्याच्या नादात प्रत्येक बाई तो विषय भलतीकडेच नेऊन ठेवते. याच चर्चासत्रात जन्म घेतात नवनवीन पाककला, पण पदार्थ बनवण्याची कृती सांगताना होतो कठीण मामला. पाककलेनंतर मोर्चा टी व्ही मालिकांकडे वळतो आणि प्रत्येक मालिकेचा तिथे रिपीट टेलिकास्ट होतो. संध्याकाळी ऑफिसातील मंडळी जशी घरी परतू लागतात तसे चर्चा संपून बायकांचे पाय घराकडे वळतात. ऑफिसनंतर नवरे घालतात मार्केटात गस्त, रस्त्यावरची का होईना पण भाजी घेतात स्वस्त. शाळेतून परतल्यावर काही मुले अभ्यासाला बसतात तर काही कपडे बदलून लगेच मैदानाकडे धावतात. टार्गट पोरे नाक्यावर बसून टवाळे काय करतात तर खोडकर पोरे घरामध्येच दंगामस्ती करत असतात. ऑफिसातून परतलेली मंडळी ही ठळक घडामोडींचा आढावा घेतात आणि दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी सूर्यदेवही अस्ताला जातात. दिवसभरातील थकवा घालवण्यास बाहेर निघते पुरुषांची स्वारी, बायका मात्र घरातच करत राहतात रात्रीच्या जेवणाची तयारी. गच्चीवर जमुनी सर्वजण अंथरतात फरशीवर मॅट आणि नंतर एकजण काढतो खिशातून पत्त्यांचा कॅट. पत्ते खेळताना ती माणसे गप्पांचा फड रंगवतात आणि कधी कधी ते आपलं दुःख बाटलीतही बुडवतात. मग घराघरातून दरवळतो जेवणाचा एक सुंदर वास आणि पत्ते फेकून प्रत्येकजण म्हणतो अरे आता भास. जेवताना देखील घरातच जमते गप्पांची एक मैफिल आणि घरातील झाडून सर्वजण होतात त्यामध्ये सामील. दिवसभरातील सुखदुःखे सांगून करतात मन मोकळे आणि मनावरचे ओझे हलके करून होतात आनंदी सगळे. आनंदी होऊन सर्वजण अंथरुणावर अंग टाकतात आणि दिवसभरातील थकवा विसरून निद्रेच्या अधीन होतात. अशीच चालत राहते चाळीतील माणसांची दिनचर्या. एकत्र जमती सर्व माणसे कोणत्याही कार्य, सण असो व उत्सव असो, मोठ्या धूमधडाक्या साजरा करतात आणि भांड भांड भांडून देखील सर्वजण संकटात मदतीला धावतात. नवीन माणूस राहायला आला तर त्याला अगदी घरच्यासारखं वागवतात, पण चाळीत कोणावर अन्याय झाला तर मात्र सगळेच पेटून उठतात. इतुके बोलीने संपवितो मी माझे रामायण. चालत राहते असेच या चाळीतील जीवन, चाळीतील जीवन, चाळीतील जीवन.